पालकांनो नमस्कार। आता तुमच्या मुलाचं शिक्षण खूप सोपं झालेलं आहे। आपल्या परमानेंट कोचिंग क्लासेसच्या अंतर्गत आपण अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो। तर उदाहरणार्थ हा इयत्ता सातवीचा फर्स्ट चॅप्टर आहे सायन्सचा, आणि सर्व मुलांनी आणि पालकांनी लक्ष द्या। सर्वात महत्वाचं म्हणजे की आपल्याला वाचन येतं पण समजत नाही, आता तसं होणार नाही, कारण आता तुम्हाला हे सर्व चॅप्टर तुमच्या मातृभाषेत तुम्हाला इजी होणार आहे। तर उदाहरणार्थ आपल्याला आता आहे एक लाईन आहे, इन व्हॉट डिफरंट वे इन द डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग थिंग्स सीन, या ओळीचा आपल्याला अर्थ माहित नसतो। तर सर्वात महत्वाचं इथं एक फीचर्स आहे, डायव्हर्सिटी शब्द म्हणजे काय, तर मी या डायव्हर्सिटी शब्दाला हायलाइट करू शकतो, ज्या पाहिजे त्या कलरमध्ये मी हे हायलाइट करू शकतो, बरोबर। नंबर एक। नंबर दोन, या शब्दाचा मीनिंग काय होते तर ते पण मी सर्च करू शकतो। आता उदाहरणार्थ हा डायव्हर्सिटी शब्द समजा तुम्हाला वाचन येत नाही, तर तुम्ही काय करणार, इथं साऊंड आहे बघा, हे तुम्हाला वाचायला पण शिकवतो। तुम्ही एक नाही, दोन वेळा, तीन वेळा हा शब्द काय करू शकता, वाचू शकता। बघा नंबर एक काय करू शकता, तुम्ही वाचू शकता। नंबर दोन, याचं तुम्हाला इमेज म्हणजे डायव्हर्सिटी नेमकं काय असतं, तर तुम्हाला ह्या त्याच्या वेगवेगळ्या इमेज येतात। बघा डायव्हर्सिटी म्हणजे काय, तर विविधता। हे बघा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची डायव्हर्सिटी तुम्हाला पिक्चरच्या माध्यमातून, मुलांना पिक्चरच्या माध्यमातून जास्त समजतं, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे। तर त्यानंतर याचा मीनिंग काय आहे, या डायव्हर्सिटी बद्दल अनेक प्रकारचे इथं तुम्ही व्हिडिओ सुद्धा बघू शकता, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कन्सेप्च्युअल लर्निंग, की अत्यंत डीप मध्ये समजून त्या शब्दाचा अर्थ नेमकं काय, तर तुम्हाला इथं चित्र पण दिसतं, तो शब्द पण वाचायला मिळतो, त्याची ऑल इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला मिळते। तुम्हाला जे जे शब्द पाहिजे ते त्या शब्दाचं तुम्ही इथं हे करू शकता। द ग्रेट व्हेरायटी ऑफ प्लांट्स, बरोबर आहे का नाही। अर्थ, आता तुम्हाला या शब्दाबद्दल मला जाणून घ्यायचं आहे, अर्थ बद्दल काय, तर मी या शब्दाला पहिल्यांदा हायलाइट करणार, जो पाहिजे तो कलर मध्ये मी हायलाइट करणार। त्यानंतर त्या शब्दाचा काय अर्थ आहे, समजा कोणाला वाचन येत नसेल तर मी काय करू शकतो, तर त्या शब्दाला सर्च करू शकतो। हा शब्द समजा मी आता सर्च केला आणि मी त्यानंतर इमेज वर गेलो, आता हे बघा अर्थ बद्दल पूर्ण टोटल। तर तुम्हाला जेव्हा सर पूर्ण पृथ्वी तुम्हाला फळ्यावर काढून नाही शिकू शकत, तर तुम्हाला जर डायरेक्ट चित्राच्या माध्यमातून जर तुम्हाला शिकवलं तर ते तुमच्या मनबिंबावर, तुमच्या बुद्धिमत्तेवर ते जास्त प्रकारात लक्षात राहतं। हा सर्वात महत्वाचा विषय आहे। आणि त्यानंतर तुम्ही ऑल इन्फॉर्मेशन सुद्धा त्याची तुम्ही करू शकता, त्या शब्दाला तुम्ही वाचू शकता, त्यानंतर तुम्ही या अर्थ बद्दल जे काही महत्वाचे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ पण बघू शकता। त्यानंतर फ्लॉवर्स ऑन प्लांट्स ग्रो, तुम्ही कोणत्याही शब्दाला जे जे हार्ड शब्द असतील ते सर तुमचे इथं सर्च करतील, ते जे हार्ड शब्द असतील ते तुम्ही इथं हायलाइट करू शकता। समजा उदाहरणार्थ हा मायक्रोस्कोप शब्द मला येत नाही, तर मी हायलाइट करणार या पेनी, बरोबर। टीचरांना तुम्हाला समजून सांगायचं आहे युनिसेल्युलर शब्द आहे, तर या शब्दाला आपण हायलाइट करू शकतो वेगवेगळ्या कलरमध्ये। त्यानंतर आपल्याला अक्वाटिक असेल, हे नेमकं काय याचा अर्थ माहित नसेल, तर आपण याला सर्च करू शकतो, हायलाइट करू शकतो। त्यानंतर आपल्याला या शब्दाचा अर्थ माहित नसेल तर आपण याला काय करू शकतो, सर्च करू शकतो। डायरेक्ट तुम्ही इथं याला काय करू शकता, हे बघा इथं आलं, सर्च करू शकतो। तुम्हाला वाचन येत नसेल, हा शब्दाचा प्रोनाऊन्सिएशन काय आहे हे माहित नसेल, तर इथं बघा अम्फिबियन, 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 बरोबर। आता याचे तुम्ही इमेजेस पण बघू शकता की हे काय असतं नेमकं, बरोबर आहे का नाही। अम्फिबियन्स म्हणजे काय असतं, बरोबर आहे का नाही, हे त्याचे पिक्चर पण तुम्ही बघू शकता, फॉर एक्झाम्पल पण बघू शकता। जर खऱ्या अर्थानं तुम्हाला जर असं शिकवलं तर तुमच्या ते दीर्घकाळ लक्षात राहतं, आणि त्यामुळे तुमचं शिक्षण चांगलं होतं आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीचे मार्क्स मिळू शकतात। धन्यवाद।